मी विशाखा विशाखा रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी झटपट नाश्ता दाखवणार आहे, त्यामध्ये मी मसाला उपमा कसा करायचा ते दाखवणार आहे. त्यासाठी मी हा एक कप रवा घेतलेला आहे, हा भाजून घ्यायचा. हे टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि ही एक टीस्पून मुगाची डाळ घेतलेली आहे. तर आपला हा रवा हा भाजून घ्यायचा कोरडाचा असा. त्यामध्ये आता मोहरी, जिरे, कांदा, कढीपत्ता, मिरच्या, हे चांगलं कांदा परतून घ्यायचा. त्यामध्ये मुगाची डाळ एक टीस्पून, त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया. टोमॅटो खमंग परतून घ्यायचा फोडणीमध्ये. त्यामध्ये आपण आता त्यामध्ये हळद ॲड करूया. थोडासा हिंग, मग टोमॅटो भाजलेला आहे. त्यामध्ये आता आपण तिखट घालूया, मसाला तिखट. चवीनुसार मीठ, पूर्ण खमंग परतून घ्यायचं. त्यामध्ये आता आपण अर्धा ग्लास पाणी घालूया. उकळी येऊ द्यायची. तर आता उकळी आलेली आहे, यामध्ये आपण भाजलेला रवा टाकून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता भाजलेला रवा टाकलेला आहे आपण. तर आता ह्याला मंद आचार एक 5 मिनटं वाफ देऊ. मैत्रिणींनो, आपला हा झटपट नाश्ता तयार आहे. यावर तुम्ही बारीक शेव वगैरे घालू शकता. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे पण ह्यात ॲड करू शकता. तर मैत्रिणींनो, माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार. आणि तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि यापुढील रेसिपी तुम्हाला कोणती हवी आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.